नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमेश डोंगरे, तुमचा नोकरी सुमेशवर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे मध्यवर्ती व सहकारी बँक यामध्ये शिपाई आणि लिपिक या पदाची भरती निघालेली होती, तर याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर ठाणे डीसीसी बँक मध्ये एकूण 288 जागेची भरती निघालेली होती, तर यामध्ये लिपिक आणि शिपाई या दोन पदांचा समावेश होता। तर यासाठी जर तुम्ही परीक्षा दिलेली असेल तर आता याचा अंतिम निकाल लावण्यात आलेला आहे। पहा मित्रांनो, जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर ठाणे DCCBank.in ही वेबसाईट ओपन करायची, ठीक आहे। या ठिकाणी जाहिरातवर क्लिक करायचं आणि तुम्हाला या ठिकाणी निकाल पाहायला मिळणार आहे। बघा, ज्युनियर असिस्टंट क्लर्क सिलेक्शन लिस्ट आणि ज्युनियर असिस्टंट क्लर्क वेटिंग लिस्ट, नंतर आहे शिपाई सिलेक्शन लिस्ट आणि शिपाई वेटिंग लिस्ट। तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरला असेल त्याचा निकाल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आणि मित्रांनो, तुमचा निकाल या ठिकाणी पाहण्यासाठी शिपाई व ज्युनियर असिस्टंट क्लर्क या पदाचा रिझल्ट अंतिम निकाल पाहण्याकरिता लॉग इन करावे। तर तुम्हाला या ठिकाणी रोल नंबर टाकावा लागेल, मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करावं लागेल, तर तुमचा निकाल या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे। तर बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी फक्त सिलेक्शन लिस्ट पाहणार आहोत। बघा, सिलेक्शन लिस्टवर क्लिक करायचं, डाउनलोडवर क्लिक करायचं। ही सिलेक्शन लिस्ट मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केली असेल, ठीक आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्याचा रोल नंबर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तुम्ही संपूर्ण PDF मित्रांनो या ठिकाणी बघू शकता। तुम्ही जर यासाठी अर्ज भरला असेल, अप्लाय केलेला असेल, तर तुमचा निकाल या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायचा, ठीक आहे मित्रांनो। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्युनियर असिस्टंट सिलेक्टेड कॅन्डिडेट लिस्ट, ठीक आहे मित्रांनो। याच प्रकारे तुम्ही शिपाईची पण लिस्ट पाहू शकता, डाउनलोड क्लिक करायचं ती PDF मित्रांनो, तर संपूर्ण लिस्ट मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल। या ठिकाणी शिपाईची लिस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही शिपाईसाठी अर्ज भरला असेल तर तुमचा रोल नंबर या ठिकाणी चेक करून घ्यायचा। या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट पण आहे आणि या ठिकाणी वेटिंग लिस्ट पण दिलेली आहे शिपाई आणि क्लर्कची। आणि मित्रांनो, तुमचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी लॉग इन करणे गरजेचं आहे। लक्षात ठेवायचं मित्रांनो, ठाणे DCCBank.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला आपला निकाल पाहता येणार आहे। मित्रांनो, ही जाहिरात जी September 2022 निघालेली होती आणि मित्रांनो आता May 2023 याचा निकाल लावण्यात आलेला आहे। जर तुम्ही यासाठी अप्लाय केलेला असेल तर तुमचा निकाल तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा, ठीक आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।